सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भडगाव तालुक्यातील कसगाव येथील शेतकरी रमेश भालचंद्र अमृतकर यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर चार गुरे बांधली होती। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्र प्राण्यानं चारही गुरांवर हल्ला केला। यामध्ये तीन गुरांना त्यांचा जीव गमवावा लागलाय आणि एकाला गंभीर जखमी केलं असल्याची घटना आज उघडकीस आली आहे। पशुपालक रमेश अमृतकर या आज सकाळी शेतावर गेले असता तीन गुरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आल्यामुळे शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले। हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये तीन गुरे दगावली आणि एक जखमी अवस्थेत आढळून आले, यामुळे पशुपालकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाई सुरुवात केली। झालेल्या नुकसानीबाबत शासनानं भरपाई करावी अशी मागणी पशुपालकानं यावी केली। यापूर्वी देखील कसगाव परिसरात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये बरेच पशुपालकांचं नुकसान झालंय, तरी वन विभागाकडून हिंस्र प्राण्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातून होती। रात्रीच्या वेळेस येऊन प्राण्यांनी या वासरांवरती हमला केल्यामुळे हे वासर मेले, हे मोठमोठे वासर होते आणि यांची एकाची किंमत कमीत कमी 20,000 ते 22,000 रुपये किंमत, याची एकाची किंमत असे चार आहे। चारपैकी तीन जागेवर मृत्यू झालेले आहे आणि एक जखमी गंभीर, त्याची मी काही गॅरंटी नाही। तर सरकाराला आमची एवढी नम्र विनंती, त्यांनी भरपाई द्यावी, नुकसान भरपाई द्यावी। व मी सकाळी 10 ते 11 सुमारे इथं शेतामध्ये आल्यानंतरून बघितलं की वासरांची अवस्था झालेली। त्याच्यानंतर मी वन विभागाला अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना बोलवलं। इथं पंचनामा दुपारी 2:30 ते 3 सुमारे झालेला आहे, तरी त्यांनी पंचनामा करून त्यांची भरपाई मिळेल असं सांगितलेलं आहे, आश्वासन देऊन गेलेले आहे। कितीचा पंचनामा केला त्यांनी, किती हजाराचा पंचनामा केला त्यांनी? 80 ते 85 हजार रुपये सांगितलेले आम्हाला। आणि वन्य हिंस्र प्राण्याचा काय बंदोबस्त करणार आहेत ते म्हणे हिंस्र प्राणी, आता बघू म्हणे आम्ही काय करायचं ते, तुम्ही तुमच्या याच्याकडे लक्ष ठेवा म्हणे। याच्या अगोदरही या कसगाव परिसरामध्ये 2 जनावरांचा मृत्यू असाच झाला, हिंस्र प्राण्यांनी असाच अटॅक रात्रीचा केलेला आहे। तरी 8 ते 10 दिवस झाले, याच्या अगोदर बी वन विभाग आलेलं नव्हते तिथं, त्यांनी त्या हिंस्र प्राण्याचा काही बंदोबस्त केलेला नाही, त्याच्यामुळे ही घटना झालेली आहे। त्यांनी त्वरित कारवाई करावी त्याच्यावर, हिंस्र प्राण्यावर त्याच्यामुळे पकडण्याचं, आणि इथं ही घटना झालेली आहे यांचं लवकर द्यावं आम्हाला। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव तालुका, भडगाव।